विजय अस्तु। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाविकास आघाडीचा विजय अस्तु। जय भवानी, जय शिवाजी। कोपरगाव विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पूर्ण ताकदीने निवडून आणू असा निर्धार आज कोपरगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे। सर्वत्र विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे। कोपरगाव विधानसभा मतदारसंघात देखील राजकीय घडामोडींना वेग आला असून महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गटाला कोपरगाव विधानसभेची जागा मिळाल्याने महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गटाची ॲडव्होकेट संदीप वरपे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्या अनुषंगाने कोपरगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महाविकास आघाडीच्या वतीने विधानसभेची रणनीती कशी करणार त्यासंदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली होती। हा जमलेला निष्ठावान शिवसैनिक पायाला भिंगरी लावून निष्ठेने रक्ताचं पाणी करेल, निश्चित तुम्हाला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, कारण उद्धव साहेबांना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे आहे। या कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये इतिहास घडणार, महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे यावेळी शिवसैनिकांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे। यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते। लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका या महायुतीनं केंद्र सरकारनं जाहीर केल्या, पण त्यातसुद्धा अति काही निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी कमी वेळ, माघार घेण्यासाठीसुद्धा कमी वेळ आणि निवडणुका झाल्यानंतर सरकार स्थापनेसाठीसुद्धा कमी वेळ दिला आहे, फक्त 2 दिवसाचा अवधी दिला आहे। म्हणजे कशाही प्रकारे या महाविकास आघाडीला सत्तेमध्ये येऊ द्यायचं नाही असा घाट या महायुतीनं केंद्र सरकारनं घातलेला आहे। तरी जर आज बघायला गेलं लोकसभा निवडणुकीनंतर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारीचा प्रश्न असेल, हा महाराष्ट्र पूर्ण बेरोजगारीनं माखल्या गेलेला आहे, कारण अनेक उद्योग या महाराष्ट्रातून गुजरातमध्ये पळवले गेलेत। आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे का गुजरातचे मुख्यमंत्री आहेत का गुजरातचे पदाधिकारी आहेत हे आज नागरिकांना समजायला तयार नाही। आज विधानसभेच्या निवडणुका लागल्यात, महाविकास आघाडी भरभक्कमपणे कुठलाही वाद न करता जागेंचं वाटप निक्षुणपणे झालेलं आहे। प्रत्येक पक्षाला मित्रपक्षाला आपापल्या विधानसभेमध्ये आपली मशाल असेल किंवा मग तुतारी असेल पंजा असेल आपापलं शीट आपापली जागा आपापल्या पक्षाचा उमेदवार पाहिजे होता, प्रत्येकजण डेपुटेशन आपापल्या नेत्याकडे घेऊन जात होतं। त्याचप्रमाणे आम्हालासुद्धा अधिकार आहे, आम्हीसुद्धा मित्रपक्षामध्ये मशाल या पक्षाचं आम्ही काम करतो, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचे आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्याचप्रमाणे आम्ही महाविकास आघाडीचेसुद्धा निष्ठावंत कार्यकर्ते आहोत। आम्हालासुद्धा अधिकार होता, गेल्या 1 महिन्यापासून आम्हीसुद्धा सर्व निष्ठावंत शिवसैनिक आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, आम्ही मातोश्रीला असेल, शिवसेना भवनला असेल, आमच्या संपर्कातील जे जे कोणी नेते होते सर्वांना आम्ही मागणी केली। हा परंपरागत शिवसेनेचा हा मतदारसंघ आहे। शिर्डी लोकसभामध्ये जर बघितलं तर आज केंद्राची सत्ता असताना, मोदींचा धाक असताना, ईडी सीबीआयच्या धाडी असताना, या सगळ्या दहशतीपुटीसुद्धा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी हा विजय भाऊसाहेब वाकचौर यांचा केला, मशालीचा विजय केला। चिन्ह आमचं हिसकून गेलं गेलं, आमचा पक्ष चोरल्या गेला, तरीही मशाली चिन्ह नवीन होतं पण ते मतदारापर्यंत पोहोचलं। त्याचप्रमाणे आम्ही उद्धव साहेबांपर्यंत गेलो, विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं मशाल या चिन्हावर उमेदवारी मिळाली पाहिजे, निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी मिळाली पाहिजे। पण महाविकास आघाडीच्या या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये विचारपूर्वक जे बेरजेचं गणित असेल त्याप्रमाणे उद्धव साहेबांनी आम्हाला समजून सांगितलं, ही जागा शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती जागा गेली। सांगितल्यानंतर आम्ही सर्व निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आम्ही कामाला लागलो आहे। ग्रामीणमधला शिवसैनिक असेल, शहरामधला शिवसैनिक असेल, हा पोटतिडकीनं रक्ताचं पाणी करून, जीवाचं रान करून, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हा शिवसैनिक निष्ठेनं काम करत असतो, कारण जनतेवर आलेला कुठलाही आघात असो, कुठलंही संकट असो, त्यात पोलीस असो, आर्मी असो, यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसैनिक काम करत असतो आणि त्या बदल्यात फक्त आम्ही हात जोडून मतदाराकडे आम्ही मतं मागत असतो, कारण ऐन वेळेला येणारा फक्त कामाला हा शिवसैनिक आहे, संकटकाळी येणारा फक्त हा शिवसैनिकच आहे। त्या हिशोबाने आम्हाला उद्धव साहेबांनी आदेश दिला, आम्ही कामाला लागलो आणि जे उमेदवार आज शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी तरी वाजवणारा माणूस
या पक्षाचं तिकीट ज्या उमेदवाराला मिळालेलं आहे तो उमेदवार अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला एका शिक्षकी कुटुंबातला उच्चभ्रू शिक्षित असे ॲडव्होकेट संदीपजी वर्पे चांगलं वक्तृत्व चांगलं नेतृत्व जर बघायला गेलं अशा उमेदवाराला उमेदवारी मिळाली आहे। आम्ही उद्धव साहेबांच्या आदेशानंतर आम्ही शिवसैनिकांनी थांबून घेतलं। महाविकास आघाडीमध्ये मशाला उमेदवारी येऊ किंवा तुतारीला येऊ किंवा पंजा या पक्षाला जाऊ आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहोत, आम्ही निष्ठेने कामाला लागलेलो आहोत। आज ग्रामीण भागातील सुद्धा शिवसैनिक या ठिकाणी आहेत, शहरातील सर्व निष्ठावंत शिवसैनिक आहेत, युवा सैनिक आहेत, व्यापारी संघटना आहेत, सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलं आणि या ठिकाणी आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतोय आम्ही निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबांच्या आदेशानुसार कामाला लागलेलो आहे। जीवाचं रान करू आणि संदीप वर्पे हे जे आहेत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभे आहेत यांना बहुमताने निवडून आणू। नक्कीच आम्ही 2 दिवसापूर्वी मुंबईला मातोश्री येथे गेलो होतो। आम्ही सकाळपासून गेलो, संध्याकाळी 7 वाजेची वेळ उद्धव साहेबांनी आम्हाला दिली, अर्थातच आम्ही तिथून रात्री निघाल्यानंतर आम्ही काल पहाटे पोहोचलो। प्रवास प्रचंड झाला त्याच्यामुळं पदाधिकारी कदाचित येऊ शकले नाहीत, पण आजही जर बघितलं तर हे शिवसेनेचे उपशहर प्रमुख आहेत, मी शिवसेनेचा माजी शहर प्रमुख, आत्ता एसटी कामगार सेनेचा अध्यक्ष आहे, हे असलम भाई आहेत, हे माजी शहर प्रमुख आजही कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे संघटक आहेत। आम्ही पदाधिकारी आहेत, बाकीचे पदाधिकारी कदाचित आराम करत असतील। आज शनिवार रविवार आहे, आमचा 2 दिवस सारखा प्रवास झाला त्याच्यामुळे आमचे पदाधिकारी येऊ शकले नाही, वेळ आमचा जाऊ नये कारण वेळ आपल्याकडे कमी आहेत, उमेदवारी जाहीर झाली आहेत, उमेदवाराच्या कामाला आपल्याला महाविकास आघाडीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला लागायचं आहे, त्यासाठी वेळ न वाया घालता आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। निश्चितच आमचा उमेदवार निवडून येईल, महाविकास आघाडीचे संदीपजी वर्पे हे एड करून घ्या, आपले कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर जे उमेदवार आहेत संदीपजी वर्पे यांची आमची भेटही झाली। आम्ही त्यांना पूर्णपणे विश्वासात घेऊन त्यांना सांगितलं ज्याप्रमाणे तुम्ही लोकसभेमध्ये पायाला भिंगरी लावून तुम्ही पळालात त्यातसुद्धा त्या विजयामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे, त्याचप्रमाणे हा सगळा जमलेला निष्ठावंत शिवसैनिकसुद्धा पायाला भिंगरी लावेल, निष्ठेनं रक्ताचं पाणी करेल, निश्चित तुम्हाला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही कारण आम्हाला उद्धव साहेबांना या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचं आहे। आज मी निष्ठावंत म्हणून सर्व महाराष्ट्रातील आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक पक्षाच्या निष्ठावंताला महाविकास आघाडीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला आव्हान करतो। निश्चित संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या कोपरगाव विधानसभा मतदारसंघाकडे असतं कारण दोन्ही कारखान्याचे चेअरमन काळे आणि कोल्हे हे धनाढ्य आणि बलाढ्य आहेत, यांच्याकडे संपूर्ण मोठी यंत्रणा आहेत, पण आज भाजपमध्ये कोल्हे असल्याकारणाने त्यांना विधानसभा निवडणूक लढवता आली नाही, त्यांना कुठल्या अडचणी आल्या या त्यांनाच माहिती। त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं निष्ठावंताला उमेदवारी करण्याचा मान मिळाला, संधी मिळाली। खऱ्या अर्थानं जनसामान्यामध्ये, व्यापाऱ्यामध्ये, गोरगरीब जनतेमध्ये, प्रत्येक विधानसभेच्या मतदारामध्ये हा अतिशय चांगला एक संदेश गेला आहे का एका सर्वसामान्य कुटुंबातील माणसाला, एका निष्ठावंताला, एका चांगल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली आहे। त्यामुळं आता काळे आणि कोल्हे हे दोन धनाढ्य बलाढ्य यांना बाजूला करून निश्चितच एका सामान्य माणसाला निवडून देण्यासाठी आज जनतेनं पुढाकार घेतलेला आहे आणि नक्कीच मी एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सांगतो या कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये इतिहास घडणार, महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार ही काळ्या दगडावर चिरेगे। कसं उमेदवारी मिळूच तर सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने आपल्याला उमेदवारी मिळावी असा प्रयत्न करत असतो। शेवटी 288 जागा आणि पहिल्यांदाच महाआघाडी झालेली आहे, लोकसभेनंतर लोकसभेला 48 जागा होत्या, तेवढ्यातलंही आपल्याला निवडणुका लढायची होती, पण 288 जागेसाठी थोडा टाईम लागला, चर्चेत जास्त वेळ गेलेला आहे, त्यामुळे आपापल्या पक्षांनी तर जागा मागितल्या होता। शेवटी आमच्या पक्षाचं धोरण आहे, पक्षप्रमुख जे आदेश देतात त्या पद्धतीने शिवसैनिक कामाला लागतो। गेल्या 2 दिवसापूर्वी चर्चेचं कुराळ आता पूर्णपणे संपलेलं आहे आणि पक्षाने आदेश दिला की तर कोपरगावात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीपजी वर्पे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, त्यामुळं वेळ कमी असल्यामुळं आम्ही सर्व शिवसैनिकांनी
आता या ठिकाणी कामाला लागायची सुरुवात केली आहे आणि जास्तीत जास्त मताने आम्ही तुतारीचे जे उमेदवार आहे संदीप वरपे यांना निवडून आणू. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचं जर निवडणुकीचं चित्र असं आहे, पारंपरिक लढती काळे आणि कोल्हेमध्ये राहतो, मात्र आता सध्या या विधानसभा निवडणुकीमध्ये चित्र बदललेलं दिसतं, काय सांगा? चित्र बदललेलं आहे, परंतु आता जरी समोर कोणी काळे कोल्हे कोणी जरी असते, शिवसैनिक हा लढायला नेहमी तयार असतो. आता आमच्या पुढे उमेदवार कोण आम्ही याची काळजी करत नाही. किती बलाढ्य शक्ती आल्या तरी शिवसैनिकांचा या मागचं कोपरगाव तालुक्याचा इतिहास आहे, आम्ही लढणार म्हणजे लढणार. आता आम्ही जे शिवसैनिक आहोत, निष्ठावंत शिवसैनिक, हे आदेशावरती चालणारे निष्ठावंत शिवसैनिक आहोत. उद्धव साहेबांचा जो आदेश असतो त्या आदेशाचं पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते कर्तव्य पार पाडणार आहोत. जो आम्ही तसं पाहायला गेलं तर आम्ही कोपरगाव शहरात विधानसभेसाठी शिवसेनेलाच तिकीट मिळावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो का मशाली चिन्हावरती एखादा उमेदवार यावा आणि त्या मशाल चिन्हावरती उमेदवार आम्हाला भेटावा, त्यासाठी आम्ही बरेचसे प्रयत्न केले. पण शेवटी एक तो नशिबाचा भाग असतो, इकडची जी जागा आहे ती जागा गेलेली आहे तुतारीला, शरदचंद्र पवार गटाला. त्याच्यामुळं आता आम्हाला जो आदेश आलेला आहे आम्ही त्या आदेशाचं पालन 100% करणार आहे. आणि खरं तर आता आम्हाला नाही, ही परत फेर काढायची आहे संदीप भाऊंची, का ज्या प्रकारे त्यांनी लोकसभेमध्ये पायाला भिंगरी लावून खासदार साहेब भाऊसाहेब वाकचौरे यांच्या ज्या प्रकारे घरोघरी दारोदारी फिरून त्यांनी ज्या प्रकारे काम केलेलं करून खासदार साहेबांना निवडून आणलं, त्याचप्रकारे आम्हीसुद्धा एका निष्ठेने दिवस रात्र एक करून शाम दाम दंड भेद वापरून 100% नाही 101% आम्ही संदीप भाऊचं काम करणार आणि त्यांना निवडून आणणार म्हणजे आणणार. खरं तर कोपरगाव मतदारसंघ हा परंपरागत शिवसेनेचा आहे. काही दिवसांपासून प्रयत्न झाले का निष्ठावंत शिवसैनिकाला कोपरगावची उमेदवारी मिळावी, परंतु निवडणुकीमध्ये एक प्रोसेस असते का जागा वाटपमध्ये ही जागा शरदचंद्र पवार पक्षाला गेली. पण शेवटी महाविकास आघाडीचा धर्म आहे का आपला जो काय उमेदवार असेल त्याचं आपण प्रामाणिकपणे काम करायचं आणि निष्ठावंत शिवसैनिक हा नेहमी उद्धव साहेबांच्या आदेशावर चालतो. स्वतः उद्धव साहेबांनी सांगितलं का ज्या ज्या ठिकाणी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील, जिथं काँग्रेसचे उमेदवार असतील, त्या त्या उमेदवाराचा शिवसैनिक म्हणून आपला उमेदवार म्हणून काम करा, त्या आदेशाचं आम्ही आज पालन करणार. खरं तर कोपरगाव तालुक्यात 2 बलाढ्य शक्ती आहे हे सर्वांना माहिती आहे, परंतु लोकसभा निवडणूक झाली मध्यंतरी भाऊसाहेब वाकचौर यांना सर्वसामान्य शिवसैनिक निष्ठावंतांनी पाठिंबा दिला आणि या दोन्ही ताकद शिवसैनिकांबरोबर नसताना देखील भाऊसाहेब वाकचौर आम्ही निवडून दिलं. त्याच्यामुळे निश्चित आता देखील एक सर्वसामान्य कार्यकर्ता महाविकास आघाडीकडून उभा आहे, संदीप वरपे नाव यांना चिन्ह भेटलं आहे तुतारी, तर निश्चित शिवसैनिक ज्या पद्धतीने खासदार निवडून दिला दोन्ही शक्त्यासोबत नसताना, तसंच आम्ही संदीप बवरपे यांना निवडून देऊ. या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आम्हाला उद्धव साहेबांना करायचं आहे. जर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचं असेल तर ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल, आमचे मशाल चिन्हाचे उमेदवार असतील, या सगळ्यांना आम्हाला निवडून द्यावं लागणार आहे, जेणेकरून महाविकास आघाडीचं जास्तीत जास्त संख्याबळ येऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांना करायचं आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कोपरगावचा महाविकास आघाडीचा उमेदवार संदीप बवरपे यांना आम्ही जास्तीत जास्त मताने निवडून देऊ. आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा शब्द आहे आणि जिथं जिथं निष्ठावंत शिवसैनिक उभा राहतो हा इतिहास आहे, तिथला उमेदवार विजयी होतो. तर आम्ही हा संदीप बोरपे जरी तुतारीकडून उभे असले तरी आम्ही मशालचा उमेदवार म्हणून त्यांचा प्रचार करू, स्वतःच्या कुटुंबातला उमेदवार म्हणून प्रचार करू आणि निवडून आणू, असा आम्ही ग्रामीण शिवसेनेच्या वतीनं शब्द देतो. आणि पुन्हा एकदा उद्धव साहेबांच्या हात बळकट करून उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करू. जय महाराष्ट्र.